हेलो, जय महाराष्ट्र, जय हिंद। हाँ, काल आपण याला आळेफाटा रेडा समाधी मंदिरात गेलो होतो। तिथं थोडं आपल्याला दाखवल्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर परत काही शूट काढता आलं नाही। त्याच्यानंतर आम्ही मळगंगा चिंचोली तिथेही गेलो, ते बंद असल्यामुळं, सर्वेअर नसल्यामुळं ते काही शूट करता आलं नाही। त्यानंतर एक निघूस ते पारण्याच्यामध्ये एक मातीचं मंदिर आहे, भवानी माता, ते पण बघितलं आम्ही, पण ते शूट करता आलं नाही। तर आम्ही संध्याकाळी मग इथं आमचे मेहुणे निघूस जवळ इथं राहतात, त्यांच्या इथं मुक्कामी आलो। आणि मग आत्ता सकाळी मग तिथली थोडी माहिती घेऊन मी तुम्हाला पुढचं मार्ग जाण्याचा सांगतो। हे आमच्या मेवण्यांचं घर, इथंही राहतात बघा, त्यांचा हा गोठा। आणि हे त्यांचं गोठ्याची जागा, हे सगळं कंपाऊंड इथं रात्रीचं काही येण्याचं संपूर्ण चारही बाजूने कंपाऊंड केलेलं आहे। हे बघा, हे कंपाऊंड, हे कांद्याची वखार, हे त्यांची खाली शेती, मका, हे बघा ऊस, बकरीची शेरडीची पिल्लं, हे गायांची बारी बारीक पिल्लं, असं त्यांचं शेती। आणि त्याला जोडधंदा शेतीचा, दुधाचा करतात, परवडतं म्हणले आम्हाला, 15 पेमेंट मिळतं आणि त्यातून आमचा प्रपंच चालतो, मुलांचा खर्च चालतो। निम्मा खर्च झाला तरी, निम्म त्यांना मिळतं। लाईटचं काय टायमिंग आहे आता? लाईट 12 जाईल आणि सकाळी दूध काढायचं म्हणल्यावर लाईट नसल्या हाताने काढायचं, पण शक्यतो दोन्ही टायमाला लाईट असलंच ना का नसती। बघा, हे दोघं जण येऊन 10 वेळा काढून मस्त अगदी व्यवसाय काय। हे बघा, हे त्यांची तुझ्याची कॅनमध्ये दूध जात, हे बघ कोंबड्यांची जाळी, बघा कुत्र्याला दूध, इथं माणसापेक्षा कुत्र्याला जास्त जातल्यात। हे कुत्र्याला दूध, ताटलीभर दूध, असं पाहिजे मग कुत्रं काय राखाने एकच नंबर करेल। बघा ना, जरा एक पितळीभर दूध दिले, पितळीभर दूध कुत्र्याला, हां खा पे। इथं कुत्री मांजर सगळी लागतात, सिधी रांची वस्ती गावापासून कमीत कमी 2 किलोमीटर असेल वस्ती, 2 किलोमीटर वस्ती आहे, पण निवांत जागा आहे, परिसर चांगला आहे। काय झालं का? चहा चहा कुठं ठेवला? इथं काय सगळं रोप आहे काही,
तुम्ही बरंच रोप टाकलं होतं. मंगलने लावलं. हां हे मंगलने नाही आलं एवढं. हां इथं टाकलं होतं का बरच रोप उरले. नाही तुम्हाला एकर वर राहायला लागण. हां हे परीकडे काय घास आहे का ना. नाही रोप आहे म्हणाले पण काय यंदा रोप गेल्या वर्षी रोप तर मिळत नव्हती आणि यंदा रोप होतं म्हणजे लोक म्हणतात घेऊन जा पोकाट उपटून घेऊन जा म्हणतात ते पाहुणे म्हणजे आमच्या कोणाला पडली. हा वावरात एक कोण पडली रोपाची उपटून ठेवलेली. आता तो सारा आहे. हा याच्यात एकर भर राहणं लागणार. अजून मोकळा म्हणा लागेल. हा एकरला कुठं लागेल दाट रोप आहे. नाही नाही आमच्याकडे मग टाकले पाहिजे पाहिलेच रोप टाकलेलं आहे त्यामुळे काय नाही. रोप तर चांगले रोपले भारी वाढलं नाही पण गाठणं चांगलं गाठीत आहे. आणि हे तीन सारे आहेत. हां बगळं बसल्यात का तिकडे ते सगळं बगळच आहेत. काय यंदा काय कांद्याचं काय तर आज होतं काय बाजू का बाजार नाही म्हणलं कांद्याचं कसं व्हायचं काही कळणं हो. जर 10-20 रुपये बाजार म्हणल्यानंतर जुनं कांदा तर कोणी घेतच नाही. सोळा सतरा अठरा मिनिट एक वर्षभर ठेवून काही त्याचा काय फायदा काय ते इकलं काय इकलं पण त्यांचं रोज भरच्या 10-20 गोण्या रोज चालू आहे. त्यामुळं काय ते कांद्याचं काय म्हणजे भरायला मागे 1.5 लाखाची वाखर बांधली आणि ठेवला कांदा. नाही पण बहुतेक आता यंदा मात्र कांद्याचे पैसे होते ना असं वाटते कारण लागड लई कमी झाली. लागड लई कमी नाही लागवडी आहेत पण तरी पण प्रमाण कमी झाले. त्या आगाप लागवडी फेल झाल्यात. माणसं मिळाली माणसं मिळत नाही म्हणा पण आगाप लागवडी फेल झाल्यात. आमच्या इथून 9-10 गाड्या जातात लावायला. 10 गाड्या 10 माणसं झालं आता शिपकन मकाच आहे ना. आता उपयोग तर अजून महिना थांबायला लागेल ना तुम्हाला. मग भाऊ सापडत आहे काय होत उन्हाळ्यात कंच आहे ना पोचातल्या कंच दान नाही भरते. कंच म्हणून मोठा दान नाही भरते काय म्हणतो आमच्या गाडीला कंस म्हणून मोठा पण दाना नाही भरते आमच्या दाना नाही भरत विकायला पाहिजे. हा अजून महिन्याने लावले ना महिन्याने मग ते पैसे होते नाना भरतो पण जेठू देतात ते पावसाळ्यात दाना घेऊन जातो. आता हे कांदा लावलेलं काढाय कधी याच्या बरं गेला. आता मे महिना एप्रिल एप्रिल मे पावसाचा पाऊस पण या कांद्याला बाजार सापडन कारण काय आगप कांदा येत ना ते गेलं बरं बरेच कांदा गेलं बांध ठेवले नाही लोकांनी एवढं कांदा लावल्यात शिरवाडीत कांदे हे असले झाले कांदे काळा आले त्यांचे कांद्याच काय धरून बसले सारा दोन्यात कांद्याच 12 महिना कांदा राहणार पावसाने
पण तरी पण लोक कांदो मात्र ते हायगे करीत नाही लावायचे. एवढी यंदा लॉस गेल्यात, लॉस गेल्यात तरी पण कांदो कांद्यात ऊस आता मला नाही वाटत लॉस जात म्हणायला, कारण ऊस 12 महिन्याचं पीक आहे. आणि एकदा एवढं की 6 महिने उसला 12 महिने ऊस किती टन निघत, 60 टनाचे पूर्ण निघत निघत नाही. एक किती वेळ झाली 60 टनाची? 1.5 लाख रुपये होती. हा मग त्यातून खर्च करायचा 50,000. मग पण 1 लाख रुपये पैसे. हा एवढे की 2 पीक निघायचे, एकच पीक निघत. कांद्याच्या वावरात सोयाबीनचे 1 पीक निघत, कांद्याच्या 1 पीक निघत. मग सोयाबीनला का 5,000 रुपये बाजारी सोयाबीन साधं नाही झालं एकरी. आमच्या इकडं मरणाची काय सोयाबीन मिळली यंदा यांचं पण सोयाबीन. आता जवळजवळ आता यांचं सोयाबीन 10 क्विंटल असं नाही म्हणे, 10 क्विंटल सोयाबीन. ते मुगीपेक्षा परवडते ना. पण ते मुगीला काय करते, 1.5 टन सोयाबीन आहे त्यांचं निघाले. मुगीपेक्षा खरं सोयाबीन परवडत. मुगीला रगड आणते. आजकाल काय होते, मुगीवर रोग पडतोय आणि त्या रोगामुळे ती मुगीला शंका तवरच राहत नाही. अजिबात सोयाबीन कसं, आम्ही घरच्या घरी 4 माणसं 1 दिवसात काढलं, 1 दिवस केलं, 2 दिवसामध्ये झालं 1.5 टन मार मोकळा बर. सोयाबीन मुगीला शंग 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 तोडायची, तसं येऊ पडलं की घातलं मशीन. त्याच पावसाने सुद्धा काय परिणाम नव्हतं त्या मुगीला. काय आला तुमच्याकडे असं सोयाबीन बाकी नाही? आमच्याकडे सोयाबीन आता येत पुढे, आम्ही सोयाबीनच करणार आहोत. मुगीचं नाहीच, मुगी 2-3 वर्ष झाली मुगीचं पिकच आम्हाला येत नाही. कारण काय की मुगी पेरली उगवते चांगली. सोयाबीन जात नाही अजून. सोयाबीन केलं ना तर सोयाबीनला कांद्यासारखं सारं पाडायचं आणि तांद द्यायला लागलं का कुशार पाणी सोडायचं. पाणी सोडायचं बरोबर. तुमच्या राहणार एवढं सोयाबीन पाहिजे. आता आमची तरी भिजट थोडी, तुमच्या राहणार लई पाहिजे सोयाबीन. सोयाबीन चांगली नाही ना, यंदा आम्ही सोयाबीनच करणार तिकडे. कट्ट झाल्यात ना झाल्या आमची तू झाल्यात ना. 5,500-6,000 बाजार आहे सोयाबीनचा. आणि मुगीच आणि मुगी जरी केली तरी मुगी मग सांगतात 7-8 हजार, पण 3 हजारच्या पुढे मुगीच जात नाही बाजारात. ती मशीन गेली की काळी पडते, काळी पेड्यावर त्याला बाजारच नाही, मार्केटच नाही. पण ते तसं सोयाबीनचं नाही ना. आता मी आता निघण्यास निघालो आहे, तरी निघालो आहे. मग नंतर आता पुढे गेल्यावर मी आपल्याला सांगतो. आता सर्वात आहे पाहुण्यांदा आळे फाट्याला कल्याण गाडीमध्ये बसून द्यायचं आणि आम्ही पुढं घरी येणार आहोत. आता आम्ही जवळच्या स्टँडवर आलेलो आहे आणि आता त्या पाहुण्यांना कल्याण गाडीने एसटीने बसून द्यायचे. तर ती कल्याणला कल्याण एसटी अजून काय आलेली नाही. तिचं टायमिंग होतं 2 गाड्या गेल्या निघून, पण आता 10:30 दुसरी गाडी आहे. तर ती गाडी 10:30 आम्ही त्यासाठी थांबलो स्टँडवर, जवळा स्टँडवर थांबलो. 10:30 ती गाडी येईल. गाडीला पाहुण्यांना कल्याण गाडीत बसून देऊन आम्ही गावाकडं जाणार आहे. तरी गावाकडं जाणार आहे. त्या गडबडीमध्ये पाहुण्यांचा फोन घरी राहिला, तो नेहमीच्या पोराला आणण्यासाठी फोन घेऊन आला. त्यामुळे काय फार ट्रॅफिक हे जवळ्याचं स्पष्ट आहे, भरपूर गर्दी. हार्वेस्टरने कट केलेला ऊस हा कारखान्याला जातो. मेहण्याचा मुलगा हा. आम्ही आता निघूच जवळा रोडवर आलेलो आहे. तिथं पाहुण्यांनी कांद्याचं रोप घेतलं आहे
तर ते म्हणले चला आम्हाला द्या रोप तिथं सोडा आम्हाला जवळ इथं पंप या निघूज आणि जवळच्या मधला पेट्रोल पंप इकडं हा निघूजला जातो रोड आणि इकडं ह्या साईडला जवळ्याला जातो तर आता त्यांना आता थोडं आता रोप उपटून देतो आणि मग ते जातील ते चिंचोलीचे पाहुणे तर त्यांनी परत आम्हाला माघारी आणलं तर आता इथं त्यांना आता ते रोप पशी सोडतो आणि मग आम्ही जातो आता आज घरी जाणार शिरूर जाणार शिरूरच्या पुढं मग नंतर घरी आमचं आंबळगाव हे बघा हे पाहुणे आमचे चालू इथं रोप घेतले हे चार पाच सहा माणसं रोप उठायला लागले ही माणसं रोप उपटतात हे सगळी माणसं रोप उपटतात बरं मग आता हे रोप घेऊन ती चिंचोळीला जाणार आणि कांदे लागवड करणार ही अशी पद्धत असली बघा ही कांदे लागवड अशा पद्धतीची त्या लोकांनी केलेली हे असे आमच्याकडे कांदे लावतो सारे पाडून पाण्यात पाया कांदे लावतो हे असा मकाचा प्लॉट आणि हा हरभरा पाहुण्याचाच प्लॉट आहे हरभऱ्याचा हे गावापासून जवळे गावापासून कमीत कमी हा 1.5 किलोमीटरवर आहे हे रोप पडतात रोप पण चांगलं दिसतंय लागवडीसाठी काय रोप हे फुकट मिळते त्यांना हे रोप फुकट मिळते फुकट मिळते रोप पण लय भारी बघा हे एक नंबर रोप रोप एक नंबर आहे त्यामुळं काय बघायचं नाही रोप चांगलं कोण बालाजी आला का हा मला यांनी सांगितलं येऊ नका गेलो मागा हे बघा सगळी हॅलो आम्ही आता नवरा फाट्यावर आलेलो आहे आता नगरपुणा हवेपासून हा फाटा फुटतो हा डायरेक्ट सोलापूर हवेला जातो सोलापूर हवे तिथून 40 किलोमीटर येईन तसंच पुढा सातारला जातो आणि सातारला गेल्यानंतर आत कोल्हापूर बँगलोर हवेला मिळतो ते पहा इथे आज जरा 1 जानेवारी असल्यामुळं इथं चेकिंग चालू आहे दर्यात आम्ही देवाचं दर्शन घेतो आणि कानिफनाथ महाराज त्यांचं दर्शन घेतो आणि काय नाही देवाचं काढतो आहे जरा हे यूट्यूबर आहे मी आंबळ्यात इथून 20 किलोमीटर आज 1 जानेवारी ना नाही देव नाही आता नगर पण हवे दाखवतो ना बोला एक मिनिट सांगतो हा हे नगर इथून आमचं गाव 20 किलोमीटरवर आहे बरं काय झालं काय नाही काय नाही आपलं यूट्यूबर आहे मी यूट्यूबर दाखवते मार्ग हे आमचं जोडीदार हे यांचं दुकान चैतन्य पान स्टोअर जय रामकृष्ण हरी काय चाललंय निवांत काल जाताना तुमचं बंद होत काय नाही आता गेलतो इकडं आळे फाटा ह्या साईडला फिरायला गेलो होतो आलो जरा फिरत जरा व्हिडिओ काढेल जरा आणि म्हणजे जावा नाद आहे ना मी आता यूट्यूबरचं नवीन ओपन केलं आहे ना हां त्यामुळे मग मी आपलं सोडतो व्हिडिओ लोकां तेवढं जरा करून जरा कुठं काकांचा भाग काय ते सर पाहतात चहा वगैरे घ्यायचा का हा घेतली चौकशी पोलीस बनले काय म्हणलं म्हणलं काय नाही म्हणलं ते माझं शूटिंग युट्यूबवरचं शूटिंग माहिती का सगळं घेतलं त्यांचं पण म्हणलं काय घाबरू नका काय नका म्हणलं तुम्ही जसं
म्हणलं त्यांना वाटलं कसं शूटिंग चाललंय काय चाललंय, म्हणलं आज एक तारीख आहे तुमचं तुमचं चाललंय लोकांचं हे करायचं, ठीक आहे म्हणलं त्यांचं पण काम आहे लोकांचं हे करायचं, म्हणजे ठीक आहे ना त्यांचं काय, पण आपण त्यांचं काय त्यांचं काम ते काय त्यात आपण काम आपलं करतो. हां इकडं नगर हवे, नगर हवे, नगर कोण हवे हे आमचा ओढी तुम्ही 20 किलोमीटर. तुला काय घ्यायचं, तुला कसलं ग्लू हिरा जाताना येईपर्यंत तिने सगळं खाणं खाणं म्हणजे 500 रुपये घालवले ते असं आहे तिचं जजमेंट. हां आता आम्ही आता घरी जात आहे, आता 10-20 किलोमीटर आहे आणि आता इथं व्हिडिओ आता समाप्त होत आहे आणि उद्या सकाळीचं बघून तुम्हाला आम्ही दाखवू. ठीक आहे, कारण काय इथं आता जास्त गर्दी आहे, आज ती 1 जानेवारी असल्यामुळं सगळे कोरेगाव जाणारे येणारे लोक जास्त फुल ट्रॅफिक आहे.